आज आपले राणे साहेब आपल्यातून गेले, मला आत्ता सुद्धा ते खरं वाटत नाही की साहेब मला सोडून गेले, कायम मला साहेबांचा सहवास लाभला, पोटच्या पोराप्रमाणे साहेबांनी मला सांभाळलं, माझ्यासारखा एक फ्लेक्स बांधणारा पोरगा ते उपशहर प्रमुख तालुक्याचं पद इथपर्यंत येणं, बाहेरगावावरून मी आलोय आज मनसरमध्ये जगतोय फक्त ही केवळ कृपा राणे साहेबांची, माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते साहेबांनी मोठे केले, कधी कुणाची जात पाहिली नाही, कधी कुणाचा धर्म पाहिला नाही, कधी कुणाचा पक्ष पाहिला नाही, प्रत्येकाच्या सुखादुःखात साहेब असायचे। शिवजयंतीचा कार्यक्रम भरायचं ठरलं आमचं, मी साहेबांकडे गेलो रात्रीचे 11 वाजले असतील, साहेब जेवण करून नुकतेच बसले होते, मला म्हणले काय नाही, म्हणलं साहेब काय नाही आम्हाला शिवजयंती करायची, अरे वा म्हणले चांगलं आहे, म्हणलं साहेब सगळं खरं आहे पण आमच्याकडे तेवढं लागेल एवढं बजेट नाही, त्याची तू काळजी करू नको, म्हणले महाराजांचं काम आहे त्याच्यासाठी मी तुझ्यासोबत कायम 24 तास आहे, तू जा मी तुला मदत करतो। साहेबांनी आम्हाला थोडी तितकी नाही 81,000 रुपयाची मदत साहेबांनी त्यांच्या कॉन्टॅक्टवरती आम्हाला करून दिली आणि खऱ्या अर्थाने मनसरची शिवजयंती आम्ही तेव्हापासून चालू केली, सलग 6 वर्ष आम्ही शिवजयंती मोठ्या प्रमाणात केली। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं का कधीही कुठलाही प्रसंग असो प्रोत्साहन द्यायचं काम साहेबांनी केलं। कोविड काळ होता, आम्ही सरपंचासोबत काम करत होतो त्यावेळेला, कोविड काळामध्ये साहेबांचे फोन यायचे, एक वडीलधाऱ्या व्यक्तीचा आधार असल्यासारखं असायचं, फोन यायचे महेश कुठं आहे काय करतो स्वतःची काळजी घे। त्याच्यानंतरून आता हल्ली साहेब आजारी पडल्यानंतरून पण आम्ही पुण्याला गणपती बघायला गेलो होतो, स्टेटस पाहून कॉल करणारा माणूस किंवा काळजी घेणारा किती वाजले तुम्ही कुठं आहे घरी कधी जाणार तुम्ही, असं म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवून पोरं कुठं जातात काय करतात, म्हणजे एक आपुलकी एक घरचा वडीलधारा व्यक्ती असल्यासारखं आम्हाला कायम वाटायचं, आज तो आधार आमच्यातून गेला, अजून मी माझा त्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही। 24 तास मी साहेबांसोबत असायचो कंटिन्यू, मनसरून पुण्याला रेफर करताना ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा आमची चर्चा झाली, हसत खेळत कायम हसरा स्वभाव साहेबांचा, कधी कोणावर रागवणे नाही काय नाही, कधी चुकलं जवळ घेऊन बसून सांगणार समजावणार महेश असं नाही असं केलं पाहिजे तसं नाही तसं केलं पाहिजे, तुम्ही अजून तरुण आहात तुमच्याकडून काही गोष्टी ह्या चुकतात ह्या सुधरवा, त्याच्यानंतर सुधरवल्या सुद्धा सांगणार महेश एकदम परफेक्ट केलं चांगलं केलं, कधी पण म्हणजे आपण आपलं समाजाच्या कामी यायचं, समाज म्हणजे आपण असं गणित धरायचं, कधी पहिला कुटुंब नाही पाहिजे पहिला पक्ष बघायचा, कायम साहेबाचं धोरण हेच राहिलं की बाबा पक्षासाठी काय करता येईल, कायम साहेबाची धडपड। 2 गट तयार झाले, एकनाथ साहेबांनी बंड केलं, त्याच्यानंतर साहेबांनी आम्हाला रात्री 11:30-12 वाजता फोन आला, म्हणजे रोज कंपल्सरी रात्रीचे साहेबांचे माझे सकाळ संध्याकाळचे कॉल चालू राहायचे, मला फोन आला मला म्हणले महेश आपल्याला आता पक्षाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे उद्धव साहेबांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, आपल्या सगळ्या पोरांना सांग की आपल्याला एकजुटीने उद्धव साहेबांमागे उभं राहायचं आहे, आपल्याला लवकरच मुंबईला जायचे। त्याच्यानंतर काही कालांतराने लगेच दसरा मेळावा होता, दसरा मेळाव्याला जाताना मला म्हणले महेश आपण बस करू, बसमध्ये आपल्याला जेवढे सैनिक घेण्यात येईल तेवढे नेऊ, साहेब स्वतः जातीने त्या बसमध्ये बसले, पोरांना खायची राहायची तिथली सोय व्यवस्थित केली साहेबांनी, जाताना येताना बसमध्ये म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे साहेब राहिले, कधी साहेब म्हणून राहिले नाही, कधी मी पणा दाखवला नाही, एवढं मोठं कर्तृत्व होतं साहेबाचं पण कधी साहेबांनी असं स्वतः दाखवलं नाही का मी नेता आहे, नेत्याप्रमाणे कधी वागलेच नाही, आमच्यात आले आमच्यासारखे राहायचे, मोठ्यांच्या व्यक्तींमध्ये गेले नेत्यांप्रमाणे राहायचे, कार्यकर्त्यांमध्ये आले कार्यकर्त्यांसारखे राहायचे, म्हणजे साहेब जसं असेल त्याच्यात मी एकदम मिसळून राहायचे, कधी पण साहेबांनी कधी असं दाखवलं नाही मी मोठा आहे किंवा मी नेता आहे आता मी काय करू असं तसं, कुठलं आंदोलन असो काही असो प्रत्येक वेळी साहेबांचा फोन असायचा महेश आपल्याला आता हे आंदोलन करायचं, सगळ्यात पुढं पुढाकार घेऊन साहेब पुढं असायचे आम्हाला फोन, म्हणजे कंटिन्यू अपडेट पक्षासाठी साहेबांनी, ज्या वेळेला पक्षाची खरी हानी झाली त्याच्यानंतरून साहेबांनी पक्षासाठी त्यांची कधी जेवण पाहिले नाही कधी झोप पाहिली नाही कधीच नाही, 24 तास त्यांच्या डोक्यात एकच, आता उद्धव साहेबांवरती वेळ आली महेश नाही आपली सगळी पोरं सगळ्यांना फोन करायचे की जायचंय आपल्याला मुंबईला जायचं, 2 वेळा साहेबांसोबत मुंबईला जायचा सहवास लाभला, माझ्या आयुष्यामध्ये उद्धव साहेब ठाकरेंपर्यंत नेणारे एकमेव माणूस ॲडव्होकेट अविनाश राणे, मला वयाच्या 17 वर्षी उपशहर प्रमुख करणारे राणे साहेब, म्हणजे पोटच्या पोराप्रमाणे साहेबांनी मला आज तेच जीव लावला, कधीच मला असं वेगळं ठेवलं नाही, मला म्हणायचं अरे माझा राजकीय वारसा तूच आहे तूच पुढे चालवणार आहे, म्हणजे शेवटच्या क्षणाला जाताना सुद्धा मला म्हणले महेश आता आपण 2 दिवसच इथं थांबणार आहे, तिसऱ्या दिवशी मला घ्यायला ये भोसरीला मेडिकल हॉस्पिटलला, ज्या वेळेला साहेबांना रेफर केलं काट्या ॲम्ब्युलन्समध्ये साहेब मी, त्यावेळेला प्रभाकर बांगर यांचा एक विषय झाला होता त्याविषयी मला माहिती विचारली, म्हणजे महेश माझ्याकडे मोबाईल नाही काय झालं ते प्रभाकरचं असं तसं, म्हणजे आम्ही बोलत गेलो हसत खेळत गेलो असं वाटलं पण नव्हतं का साहेब आता परत चालले आणि परत रिटर्न येणार नाहीत,
तिथं आयसीयूमध्ये रेफर करताना मला म्हणले महेश तू आता काही तू जाऊ नको, तू आता 12:30 वाजले तू इथंच थांब माधवीसोबत, आपल्याला उद्या माझ्यावर ट्रीटमेंट होईल, परवा दिवशी सकाळी आपल्याला मंचरला जायचं आहे. म्हणलं चालन साहेब मी इथंच थांबतो वहिनीसोबत, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. एवढं बोलून साहेब आतमध्ये गेले, परत आलेच नाही. म्हणजे हेच झालं रे. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असतं उमराटी.